आणि रेस ड्रायव्हिंग 184 विभाग नुसार दाखल केलेला आहे. तपासामध्ये आरोपी कोण होता, आरोपीची गाडी कोणाची होती, काय होती, याबद्दल आम्ही तपास केलेला आहे. तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की ती ऑडी कार जी आहे ती संकेत बावनकुळे यांच्या नावाने आहे आणि तो सुद्धा त्या वाहनामध्ये होता. चालक, त्या वाहनाचा चालक ज्यावेळी कोण चालवित होता याबद्दल आम्ही तपास केला तर अर्जुन जितेंद्र हावरे हा वाहन चालवितांना तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्या तपासादरम्यान आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि सदरचा गुन्हा जामीनकीचा असल्याने त्याला जामिनावर मुक्त केलेला आहे. 9 तारखेला अटक केली, 10 तारखेला 2 वाजता त्याला जामिनावर मुक्त केलं. तर याप्रमाणे तपास केला आम्ही. ड्रायव्हर कोण होता, काय होता, याचे फुटेज आम्हाला मिळालेले आहे. आम्ही फुटेज प्राप्त केलेले आहे आणि ते आमच्याकडे तपासामध्ये समाविष्ट केलेले आहे. ज्या 3 गाड्या आहेत, एक फिर्यादीची गाडी आहे, नंतर मग जी समोर पोलो गाडी आहे, ॲक्टिवा गाडी आहे, दहीवले, आणि तिन्ही गाड्यांचे आम्ही त्या साक्षीदारांचे बयान नोंदविले आले आहे. एक जखमी बाईकस्वार मागं बसलेला होता मुलगा, त्याला सुद्धा हाताला खर्चेटलं होतं, त्या मेडिकल करण्यात आलेलं आहे. सगळं तपास आम्ही केलेला. त्याच दिवशी सेम दाखल झाला, त्याच दिवशी आरोपींचं ब्लड सॅम्पल, त्याचं मेडिकल सील आम्ही दाखल केलेला. याप्रमाणे तपास केलेला आहे. आरटीओ काल येऊन गेलेले आहेत. आरटीओचं पण निरीक्षण सुरू आहे. आज सुद्धा ते 11 वाजता पुन्हा गाडीचं निरीक्षण करण्याकरता येणार आहे. त्यांचा रिपोर्ट प्राप्त होणे बाकी, सीएचा रिपोर्ट सुद्धा प्राप्त होणे बाकी आहे आणि प्रॉपर तपास करण्यात आलेला आहे आणि आता आमचा तपास सुरू आहे. आपण आरोपींना ताब्यात घेतलं म्हणजे आरोपी काही हवेत न पडला गाडीमध्ये, बरोबर. मग गाडीचा नंबर FIR मध्ये का आला? हा, फिर्यादीला तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं. फिर्यादीला माहित नव्हतं की आपल्याला माहिती होतं ना सर? नाही, त्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही. फिर्यादीला आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही, परंतु या रंगाची या वर्णनाची गाडी आहे, त्या ठिकाणी सोसाट पडून गेलेली आहे असं आम्हाला फिर्याद येतो. त्यानुसार आम्ही अगोदर 154 CRPC नुसार आता 173 झालेला आहे, त्यानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो आणि त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो. तो सुरुवात केली आणि तपासामध्ये जसं निष्पन्न झालं तर त्यानुसार पुढचा तपास आपल्याला आपला सुरू. संकेत नावावर आहे. आता एकदा जर आपण सांगितलं की ही गाडी ऑडी आहे आणि ती संकेत बावनकुळेच्या नावावर आहे, आपण स्पॉट पंचनामा केला असेल. आता सर, स्पॉट पंचनामा केला, गाडी आपल्याला कळली, सगळं झालं. अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशन कडे जमा करून घेतो, ती गाडी गॅरेज कडे रिपेअरला का पाठवली? नाही सर, त्याचे व्हिडिओ फुटेज गाडी जेव्हा बंद होती ट्विट केले आहेत व्हिडिओ फुटेज. आम्ही गाडी हस्तगत केली, दुसऱ्या दिवशी आम्ही तो पाठवली, PI दर्जाचा अधिकारी पाठवला, अधिकारी पाठवला आणि घेऊन आलो पोलीस स्टेशनला. नाही, तुम्ही गाडी गॅरेजला पाठवली, गॅरेजचे व्हिडिओ फुटेज मी काढायचे का सर? हे मी द्यायचे माध्यमाला. आम्हाला, आम्ही गाडी हस्तगत केलेली आहे, आमची गाडी पोलिसला लागलेली आहे. ज्या अवस्थेमध्ये अपघात झालेला आहे, गाडी गॅरेजला पाठवली गेली, आरटीओने गाडीचा नंबर नोंदवला नाही. आधी तर गाडीच नव्हती, आधी गाडीच नव्हती कुठल्याही, म्हणजे जेवढा तुम्हाला शक्य होता तेवढा प्रकरण तुम्ही दाबायचा प्रयत्न केला, दाबलं तुम्ही प्रकरण, पण ते नंतर बाहेर आलं. बरं, बाहेर आलं प्रकरण, त्यानंतर गाडी आहे कुणाची तरी इथपर्यंत आलं, मग गाडी संकेत बावनकुळेची आहे इथपर्यंत प्रकरण आलं, पण माझा मुलगा गाडीत नव्हता हे बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट आहे. ओके, परत तुम्ही काल म्हणजे घटना घडून घेतल्यानंतर 36 तासांनी काल तुम्ही दुपारी प्रेस घेता आपल्या वतीने, मला वाटते DSP साहेबांनी, आणि DCP प्रेस घेऊन सांगतात की नाही नाही, गाडीमध्ये संकेत होता. रावसाहेब दानवे भाजपचे नेते आहे, जे त्याला पुष्टी देतात की होय, संकेत गाडीत होता. मग संकेत आधी गाडीच्या मागच्या सीटवर असतो, मग संकेत बाजूच्या सीटवर येतो. आता सर, मला असं सांगा की साधारणतः आपल्याकडे नाही म्हटलं तरी नागपूरमध्ये 3500 CCTV आहेत. याचा अर्थ असा आहे की गोकुळ पेठे, धरण पेठेमध्ये आणि त्याच्यानंतर काय लाहोरी बार, या सगळीकडे सीसीटीव्ही. लाहोरी बार मध्ये आम्ही स्वतः गेलेलो होतो, तिथला DVR आम्ही जप्त केलेला आहे, DVR आम्ही जप्त केलेला आहे. ज्या ठिकाणून त्यांचा प्रवास सुरू झाला त्या मार्गाकडे लाहोरीकडे वळले निघाले, त्याबाबतचे आमचे सगळे फुटेज आहेत. गाडी कोण चालवत होता हे निष्पन्न झालेलं आहे, सगळे आमच्याकडे तपासले झालेले आहे.
अच्छा आता आता लाहोरी बारचं सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला घेतलं. सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? दोन लोकांचं. का बरं सर संकेतचं का केलं नाही आपण? दोन लोकांचं जेव्हा आम्हाला मिळालं. संकेतचं का केलं नाही सर? असं असतं तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आपण त्यामुळे 12 तासानंतर ते मेडिकल केलं तरी त्याचा उपयोग होत नाही. दोन लोक सापडले मग संकेत पळून गेला का सर? हा संकेत काय झालं तुमटून निघाला जेव्हा ड्रायव्हिंग झाल्यानंतर पडाला. नंतर त्या ठिकाणी पडाल्यानंतर गाडी बंद पडली दोन थांबले आणि दुसरे फोलो गाडवाले त्यांच्या गाडीला डॅस लागले ते सुद्धा तर पाठ लागले. नंतर आपल्या पाठीमागे तिथून तो म्हणजे पडाला आणि दोन्ही ऑन द स्पॉट हा अर्जुन आणि सोडित हे दोन मिळाले. सर संकेत बावनकुळेचा आपण मेडिकल केलं दोन लोकांचं. त्याच्यात काल पण बोलताना असं सांगितलेलं आहे की आम्ही जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरचं मेडिकल झालेलं आहे. काय गाडी दोन लोक चालवत होते का सर? एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे दोघांचं केलं बरोबर संकेतच कसं काय सुटलं सर? त्यावेळी तो नव्हता हजर नव्हता त्यावेळी जेव्हा आम्ही ते करायचो. काय याला काय समजायचं सर? म्हणजे याला याचा अर्थ काय करायचा? पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त झाली काय अर्थ काय करायचा? कुठल्याही प्रकारचा नाही. बावनकुळे साहेबांची ताकद म्हणा किंवा काय म्हणा ठीक आहे सर हरकत नाही. चला मी तरी मान्य करते सर मी काहीच क्रॉसिंग करणार मी मान्यच करते. आता मला असं सांगा सर की तपासाअंती आपल्याला गोष्टी काही कळाल्या आपण त्या सगळ्या पुन्हा एक हा प्लीज सर